आणि आता थेट जाऊया लडाखमध्ये. लडाखच्या खडतर वातावरणातसुद्धा इंडो तिबेटियन बॉर्डर पोलिसांनी योग साजरा योग दिनानिमित्तानं योग दिनात सहभागी झाले, या उपक्रमात सहभागी झाले आणि योग सादर केला. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे मुंबईत आजपासून 30 वयोगटा पुरुषांनाच लस दिली जाणार आहे. गर्दी टाळण्यासाठी मुंबई महापालिकेनं हा महत्वाचा निर्णय घेतलाय, त्यामुळे 18 वर्षांवरील तरुणांना लसीकरणासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. परदेशामध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 7 सेंटर्सवर लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. याआधी 18 ते 44 वयोगटातल्या सर्वांना आजपासून लस दिली जाणार होती, मात्र मुंबई महापालिकेनं लसीकरणाच्या कार्यक्रमात आता बदल केला आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्राचा दुसऱ्या लेवलमध्ये आता समावेश करण्यात आला आणि त्यामुळे आजपासून सर्व दुकानं नियमित सुरू होणार आहेत. मात्र मॉल, सिनेमागृह, नाट्यगृह, हॉटेल, बार, रेस्टॉरंट 50% क्षमतेनं सुरू होत आहेत. हॉटेल, बार, रेस्टॉरंटमध्ये 50% क्षमतेनं आसन व्यवस्था असणार आहे. 3 महिन्यांपासून बंद असलेले मॉल आजपासून सुरू होत आहेत आणि त्यामुळे मॉलमधल्या दुकानांमध्ये साफसफाई करण्यात आली आहे. राज्यात काल दिवसभरात कोरोनाचे 9361 नवे रुग्ण आढळले. 190 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आणि त्याचवेळी 9101 रुग्ण बरे होऊन घरी परतलेत. सध्या ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या ही 1,32,000 वर गेली आहे. कोरोनाच्या नियमांचं उल्लंघन झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसनं पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह 100 ते 150 कार्यकर्त्यांविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे. आणि पुण्यामध्ये शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नव्या कार्यालयाचं उद्घाटन झालं होतं आणि त्यावेळी प्रचंड गर्दी झाली होती. उपमुख्यमंत्री अजित पवारसुद्धा या कार्यक्रमामध्ये सहभागी होते. कोरोनामुळे काही महिन्यांपासून नाटकांचे प्रयोग बंद आहेत आणि त्यामुळे रंगमंच कर्मचारी म्हणजेच बॅकस्टेज कलाकार यांना आर्थिक चणचणीला सामोरं जावं लागतंय. मुंबईमध्ये जवळपास 750 बॅकस्टेज कलाकार आहेत, यातले काही जण आता छोटी मोठी कामं करून पोट भरत आहेत. धारावी कोरोनामुक्तीच्या दिशेनं वाटचाल करते आणि धारावीमध्ये गेल्या काही दिवसांपासून दैनंदिन रुग्णांच्या संख्येमध्ये घट दिसून येते. धारावीमध्ये 6,879 रुग्णांना कोरोनाचा संसर्ग झालाय, तर 6,503 रुग्ण हे कोरोनामुक्त झालेत आणि दर दिवशी धारावीमध्ये 80 ते 90 चाचण्या केल्या जातात. सध्या केवळ 7 रुग्णांवर धारावीमध्ये उपचार सुरू. सह्याद्रीची उंची म्हणजे